नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल तायडे, ॲपेक्स अकॅडमी अमरावती. आपण आज पाहणार आहे ट्रान्सफॉर्मरवरील महत्त्वाचे 25 क्वेश्चन्स. पहिला प्रश्न आपल्याकडे, ट्रान्सफॉर्मर इन अ ट्रान्सफॉर्मर ऑल डे एफिशियन्सी इन अ ट्रान्सफॉर्मर. इन म्हणजे मध्ये, अ ट्रान्सफॉर्मर माहीत आहे आपल्याला, म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये. ऑल डे एफिशियन्सी हा कन्सेप्ट आपण क्लासमध्ये पाहिलेला आहे, ठीक आहे. तर ऑल डे इफिशियन्सी म्हणजे काय असते, तर जी एका दिवसातून आपण इफिशियन्सी काढतो, ओके. तर ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी जी असते ती सर्वात जास्त असते, ठीक आहे. म्हणून आपल्याला तो इथे उत्तर पाहिजे, इज मॅक्झिमम इफिशियन्सी, म्हणजे ती सर्वात जास्त असते, ओके. दुसरा प्रश्न आपल्याकडे, अ ट्रान्सफॉर्मर कॅन हॅव रेग्युलेशन क्लोजर टू झिरो. अ ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर कॅन हॅव रेग्युलेशन, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन क्लोजर टू झिरो, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं जे व्होल्टेज रेग्युलेशन असते क्लोजर, म्हणजे जवळ टू झिरो, म्हणजे झिरोच्या जवळ केव्हा असते, असं त्याने विचारलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन क्लोजर टू झिरो, म्हणजे झिरोच्या जवळ केव्हा असते. हॅव म्हणजे असते, कॅन हॅव असते, ओके. तर ट्रान्सफॉर्मरचं जे व्होल्टेज रेग्युलेशन जे झिरो असते, झिरोच्या जवळ असते, ते लिडिंग पॉवर फॅक्टरवर असते, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ओके. तर लिडिंग पॉवर फॅक्टर, त्याच्यामुळे याचं उत्तर राहणार ऑप्शन बी, लिडिंग पॉवर फॅक्टर. तिसरा क्वेश्चन आपल्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर शुड नेव्हर हॅव द सेकंडरी ओपन सर्किटेड व्हाइल द प्रायमरी इज एनर्जाइज. म्हणजे असं म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे पुढील पैकी, विच म्हणजे कोणते, पुढील पैकी, फॉलोइंग ट्रान्सफॉर्मर, कोणते ट्रान्सफॉर्मर शुड नेव्हर, शुड म्हणजे असे नसावे, असे नसलेच पाहिजे, असे मतलब शुड म्हणजे असं, ठीक आहे. तर शुल्ड नेव्हर, नेव्हर म्हणजे नाही, हॅव म्हणजे असते, बरोबर. तर द सेकंडरी ओपन सर्किटेड म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ओपन सर्किटेड नसली पाहिजे. व्हाईल, व्हाईल म्हणजे जेव्हा, तेव्हा, ठीक आहे. जेव्हा म्हणजे केव्हा, तर जेव्हा, तेव्हा, केव्हा, हा असा त्याचा अर्थ होतो व्हाईलचा. आणि पुढे काय म्हटलेला आहे, प्रायमरी इज एनर्जाइज, म्हणजे प्रायमरीला, प्रायमरी एनर्जाइज, एनर्जाइज म्हणजे आपण तिला सप्लायर दिलेला आहे, ओके. तर प्रायमरी एनर्जाइज, त्याच्यामुळे असं आता पाहायचं मिनिंग काढू आपण एक टोटल, की जेव्हा प्रायमरी एनर्जाइज असेल तेव्हा पुढीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरची, जेव्हा प्रायमरी एनर्जाइज असेल तेव्हा पुढीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरची, ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ओपन सर्किटेड नसावी, असा त्याचा अर्थ आहे, ओके. तर असा जो ट्रान्सफॉर्मर असतो तोच तो करंट ट्रान्सफॉर्मर, की याची सेकंडरी वाइंडिंग कधीच ओपन नसली पाहिजे. पहा मित्रांनो, एकदम काही दिवस तुम्हाला थोडं प्रॅक्टिस करावी लागेल हळूहळू. असे जे शब्द आहे, एनर्जाइज, विच ऑफ द, अशांचा, बस एकदा तुम्हाला हे सगळ्यांचा अर्थ कळला की तुम्हाला ऑटोमॅटिकली जे क्वेश्चन्स आहे इंग्लिशमधले ते मराठीमध्ये समजायला सुरुवात होणार. आपला मुख्य टार्गेट आहे की आपल्याला इंग्लिशमधले क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजे, त्याचा अर्थ मराठीमध्ये समजून घेता आला पाहिजे, जेणेकरून आपण पेपरमध्ये फक्त इंग्लिशमधूनच पेपर सॉल्व करणार आणि कमीत कमी वेळामध्ये आपला प्रश्न सॉल्व होईल, ओके. मी तर तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन सांगणार नाही आहे, कारण की ते क्लासमध्ये मी एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे आणि क्लासमध्ये मी सांगत असतो. जर मी इथे एक्सप्लेनेशन सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप जास्त लांब होईल, ओके. तर पहा पुढचा प्रश्न आपल्याकडे, 4 नंबरचा, इन कोर टाईप फर्नान्स द सेकंडरी वाइंडिंग हॅज. इन कोर टाईप फर्नान्स, फर्नान्स म्हणजे ज्याच्यावर आपण वस्तू वितळतो त्याला म्हणतात फर्नान्स. इन कोर टाईप म्हणजे तो कोर टाईपचा एक फर्नान्स आहे, त्याची सेकंडरी वाइंडिंग कशी असेल, हॅज, हॅज म्हणजे तोच अर्थ असेल, असते किंवा आहे, असायला हवी. तर सेकंडरी वाइंडिंग कशी असते, असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? इन कोर टाईप फर्नान्समध्ये. इन म्हणजे मध्ये. तर पा, सेकंडरी जो फर्नान्स असेल तो फर्नान्स म्हणजे करंटवर गरम होतो, आणि करंट जास्त असण्यासाठी व्होल्टेज कमी असावं लागते, आणि व्होल्टेज कमी असण्यासाठी टर्न्स कमी असावे लागते. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे लेस नंबर ऑफ टर्न्स, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आपल्याकडे 5 नंबरचा, इफ अ ट्रान्सफॉर्मर कोअर हॅज एअर गॅप. इफ, इफ म्हणजे जर, जर ट्रान्सफॉर्मर कोअर, जर ट्रान्सफॉर्मर कोअर हॅज एअर गॅप, म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये गॅप असली तर, तर देन म्हणजे तर काय होईल. तर ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये जर एअर गॅप असली तर तो जास्त, त्याला जास्त चुंबकीय क्षेत्र तयार करावं लागेल, आणि जास्त चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी, त्याला चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी मॅग्नेटायझिंग करंट, जो चुंबकीय क्षेत्र तयार करतो तो करंट जास्त लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे राहणार, सी, मॅग्नेटायझिंग करंट इज ग्रेटली इन्क्रीज, ओके. पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा, व्हेन द प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू डीसी. व्हेन म्हणजे जेव्हा, प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी,
इज कनेक्टेड टू डीसी सप्लाय. सिंपल आहे, जेव्हा जेव्हा ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी जोडली जाते कशावर, डीसी सप्लायवर, तेव्हा काय होईल? सिंपल आहे, ट्रान्सफॉर्मर डीसीवर कार्य करत नाही, त्याच्यामुळे प्रायमरी वाइंडिंग जळून जाणार. त्याच्यामुळे ऑप्शन्स आहे इथं प्रायमरी मे बी बर्न आउट, ऑप्शन डी. ओके, मी सगळे ऑप्शन्स वाचत नाही आहे इथं, तुम्हाला शांततेत हा प्रश्न पहिले सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज सोडवताना तुम्हाला कोणताही प्रश्न पुढे चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला तो पॉज करायचा आहे. पूर्ण प्रश्न तुम्ही स्वतः वाचा पहिले सुरुवातीला, सगळे ऑप्शन्स वाचा, सगळ्यांचा अर्थ तुम्ही पहिले मराठीमध्ये काढून घ्या की तुम्हाला कसा अर्थ काढता येतो त्याचा, ठीक आहे? आणि मग तुमचं उत्तर पण तुम्ही ठरवा आणि मग नंतर त्या व्हिडिओला प्ले करा. आणि प्ले केल्यानंतर तुमचं उत्तर बरोबर आहे, तुम्ही लावलेला कन्सेप्ट बरोबर आहे की नाही आहे ते चेक करा. अशा प्रकारे जर तयारी कराल तर नक्कीच तुम्हाला एक सवय होईल तुमच्या डोक्याला आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकाल. ओके, आणि लवकरात लवकर तुम्हाला तो प्रश्न समजेल पण. तर पहा, 7 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, द नो लोड पॉवर फॅक्टर, द नो लोड पी एफ म्हणजे पॉवर फॅक्टर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज स्मॉल बिकॉज नो द काय म्हटलं येतं, द नो लोड पॉवर फॅक्टर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा नो लोडवर पॉवर फॅक्टर चा ऑफचा अर्थ होतो चा, कोणाचा? ट्रान्सफॉर्मरचा. इज स्मॉल म्हणजे नो लोडवर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर लो असतो, स्मॉल असतो म्हणजे कमी असतो. कारण काय आहे त्याचं? बिकॉज, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याचा पॉवर फॅक्टर कमी असण्याचं कारण आहे मॅग्नेटायझिंग करंट. पहा मित्रांनो, इथे जे एक्सप्लेनेशन असतात हे मी काही काही एक्सप्लेनेशन क्लासमध्ये पण सांगत नसतो, ठीक आहे? कारण की आय टी आरच्या लेवलला जे आहे ते एवढ्या डिटेल्समध्ये आपल्याला शिकायचं नाही आहे, कारण की कन्सेप्ट खूप भारी आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्याला अदरही काही गोष्टी शिकाव्या लागतात. त्यामुळे काही प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर तुम्हाला डायरेक्टली रट्टा मारून ठेवायचे असतात. पेपरमध्ये असेच्या असेच प्रश्न इथे येतात. रट्टा म्हणजे एकंदरीत थोडं लक्षात ठेवावं लागते, लॉजिक लागून जाते तुम्हाला. ओके, तर पहा काय म्हटलेलं इथं, नो लोड पॉवर फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज स्मॉल बिकॉज, त्याचा अर्थ काय होणार आहे की मॅग्नेटायझिंग कंपोनंट ऑफ आय नॉट इज लार्ज. त्याच्यामुळे त्याचं उत्तर राहणार ऑप्शन बी. मॅग्नेटायझिंग कंपोनंट म्हणजे आय नॉट म्हणजे जो चुंबकीय क्षेत्राला तयार होणारा करंट असतो तो जास्त असल्यामुळे पॉवर फॅक्टर जो असतो ट्रान्सफॉर्मरचा तो कमी असतो. बस हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, 8 नंबरचा प्रश्न, इन शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर, इन म्हणजे मध्ये, शॉर्ट सर्किट टेस्ट माहिती आहे आपल्याला, ऑन ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरवर ची जेव्हा आपण शॉर्ट सर्किट टेस्ट घेतो, ठीक आहे? किंवा शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये वी जनरली शॉर्ट सर्किट, वी म्हणजे आपण, जनरली म्हणजे साधारणतः, शॉर्ट सर्किट काय, शॉर्ट सर्किट करतो आपण, कोणती वाइंडिंग आपण साधारणतः शॉर्ट सर्किट करतो. आपण क्लासमध्ये सांगितलं तुम्हाला की नेहमी कसं लक्षात ठेवायचं आहे की आपण जर हाय व्होल्टेज वाइंडिंग शॉर्ट करू तर मोठा धोका आहे, म्हणजे आपण कोणती वाइंडिंग शॉर्ट करणार, लो व्होल्टेज वाइंडिंग. ओके, कारण पण मी सांगितलं तुम्हाला. ओके, 9 नंबरचा प्रश्न आहे, द कोर फ्लक्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर विथ अ रजिस्टिव्ह लोड, द कोर फ्लक्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर विथ अ रजिस्टिव्ह लोड म्हणजे कोर मधल्या फ्लक्स जे आहे आणि प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर म्हणजे जो लाईनवर लावलेला आहे आपल्या घराच्या बाहेर किंवा जो काम करत आहे तो, विथ म्हणजे सोबत, रजिस्टिव्ह लोड म्हणजे रजिस्टिव्ह लोड लावलेला आहे त्या ट्रान्सफॉर्मरवर आणि तो एक प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यामध्ये विचारलं तर कोर फ्लक्स कशा असतील. ओके, तर पहा, जर आपल्याला प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर जर पाहायचा असेल तर ट्रान्सफॉर्मरवरचा जर लोड वाढला तर त्याच्यामधल्या कोरच्या फ्लक्समध्ये सुद्धा वाढ होते, त्याच्यामुळे इन्क्रीजेस ॲज द स्क्वेअर रूट ऑफ द लोड म्हणजे इन्क्रीजेस द स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ, म्हणजे जो कोर फ्लक्स आहे त्या वाढतील स्क्वेअर रूटच्या प्रमाणात आणि लोडच्या प्रमाणात. आता हे कसं आलं हे मित्रांनो, हा जो क्वेश्चन्स आहे हा एक थोडा पॉलिटेक्निक लेवलचा क्वेश्चन्स आहे, हाय लेवलचा महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे. त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे समजण्यासाठी खूप एक डेरिवेशन्स पण असतात, पण हा क्वेश्चन आपण न समजणार फक्त जर उत्तर लक्षात ठेवलं तर बेस्ट आहे. पण मी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला यासाठी सांगत आहे की एक म्हणजे हे जे मी क्वेश्चन निवडलेले आहे इथे हे एक बेसिक क्वेश्चन्स आहे आणि एक संभाव्य क्वेश्चन्स आहे, म्हणजे पेपरमध्ये येण्याचे चान्सेस आता पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये जास्त आहे. आणि हे जेवढे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये जे क्वेश्चन सांगत आहे याच्यातला असा एकही क्वेश्चन नाही आहे जो एक्झाममध्ये आलेला नाही आहे. भारतामध्ये ज्या ज्या विविध एक्झाम झालेल्या आहेत आय टी आयवरच्या, पॉलीवरच्या आणि इंजिनिअरिंग लेवलच्या सुद्धा, त्याचे सगळ्यांचे महत्त्वाचे क्वेश्चन जे आपल्याला आय टी आय बेसवर येऊ शकतात ते मी सगळ्यांचा एक निवड केलेले आहे. असे एकही क्वेश्चन्स असा याच्यामधला एक्झाममध्ये नाही आलेला असा नाही आहे, ठीक आहे? तर तुम्ही काही प्रश्नांचे उत्तर डायरेक्टली रट्टा मारून ठेवा. ओके, तर 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी. 10 नंबरचा प्रश्न आहे, इन अ ट्रान्सफॉर्मर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ॲट फुल लोड इज, इन अ ट्रान्सफॉर्मर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ॲट फुल लोड इज म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये तोच मगाशी जो क्वेश्चन पाहिला होता आपण तसाच एक टाईपचा तसाच टाईपचा क्वेश्चन म्हणजे तोच क्वेश्चन आहे. इन अ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये
झिरो व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे झिरो जसं मगाशी आपण बोललो झिरोच्या जवळ, इथं आहे झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ॲट फुल लोड इज, म्हणजे फुल लोडवर, ॲट म्हणजे वर, फुल लोडवर झिरो व्होल्टेज रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मरमध्ये केव्हा असते असं त्याने विचारलेलं आहे. तर तेच उत्तर आहे पॉसिबली ॲट लिडिंग पॉवर फॅक्टर लोड, म्हणजे जेव्हा पॉवर फॅक्टरचा जो लोड लोडचा पॉवर फॅक्टर जो असेल तो लिडिंग असेल, पॉसिबल असेल लिडिंग पॉवर फॅक्टर, तेव्हा त्या ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज रेग्युलेशन जे आहे ते झिरो असते. ओके, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, हिस्टॅरिसिस लॉसेस आर प्रेझेंट इन आयरन कोअर कॉईल. हिस्टॅरिसिस लॉसेस आर प्रेझेंट इन आयरन कोअर कॉईल व्हेन, म्हणजे हिस्टॅरिसिस लॉसेस जे असतात आर लॉसेस यस लागलेलं आहे म्हणून आर प्रेझेंट, प्रेझेंट म्हणजे अस्तित्वात असतात इन आयरन कोअर कॉईल, आयरन कोअर जो असेल त्याच्यामध्ये केव्हा प्रेझेंट असतात हिस्टॅरिसिस लॉसेस. ठीक आहे, तर हिस्टेरिसिस लॉसेस जे प्रेझेंट असतात आपल्याला माहिती आहे हिस्टेरिसिस लॉसेस जे आहे ते चुंबकीय क्षेत्राच्या अदलाबदलामुळे होते, आणि चुंबकीय क्षेत्राची अदलाबदल कशामुळे होते, करंटच्या अदलाबदलामुळे, म्हणजे कॉईलमधल्या करंटच्या अदलाबदलामुळे. तर याच्यामुळे आज उत्तर आहे ऑप्शन डी, द करंट इन द कॉईल इज अल्टरनेटिंग, अल्टरनेटिंग म्हणजे अदला बदल होणारा करंट, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे 12 नंबरचा, एडी करंट लॉस इन फेरोमॅग्नेटिक कोअर इज प्रोपोर्शनल टू, एडी करंट लॉस इन फेरोमॅग्नेटिक कोअर इज प्रोपोर्शनल टू. एडी करंट लॉस विचारलेला आहे इन, आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल विचारलेलं आहे ज्याच्यापासून आपला कोअर बनलेला असतो त्याला आपण फेरोमॅग्नेटिक कोअर म्हणतो. इज प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनल इज प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनल म्हणजे समांतर. ओके, प्रमाणात, कशाच्या प्रमाणात असतो, तर एडी करंट लॉस जो आहे तो स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी, स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात असतो. मी आताच्याच क्लासमध्ये सांगितलं होतं की तो कोणाच्याच फ्रिक्वेन्सीच्या समप्रमाणात नसतो पण सांगितलं होतं आणि असतो पण सांगितलं होतं. तर नसतो केव्हा आणि असतो केव्हा हे तुम्हाला थोडं ओळखावं लागेल, तो आता त्याचे डिटेल्स मी इथे सांगू शकणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, जर इथे स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी जर असेल तर ठीक आहे तुम्ही हे मार्क करणार, पण जर हे ऑप्शन नसेल किंवा या ऑप्शनसोबत दुसरं जर ऑप्शन्स असेल आपलं फ्रिक्वेन्सी समप्रमाण नसतो तर ते तेव्हा त्यावेळेस तुम्हाला ते निवडावं लागेल. ओके, तर हे थोडं कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहे हा, त्याला कन्फ्युजिंग क्वेश्चन्स म्हणतो आपण अशा क्वेश्चन्सला ज्यांच्यामध्ये उत्तर फिक्स नाही अजून पण. ओके, तर हाच पेपरमध्ये आलेला क्वेश्चन्स आहे, तर याचं उत्तर आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी समप्रमाण असं दिलेलं नाही आहे म्हणून याचं उत्तर आपल्याला लिहावं लागेल फ्रिक्वेन्सी ऑफ सॉरी स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी. ओके, हा मित्रांनो, काही जे या क्वेश्चनचे जे आन्सर आहेत हे कसे आले हे तुम्हाला लवकरात लवकर कळणार नाही, यासाठी तुम्हाला नोट्स काढावे लागतील, थोडं वाचावं लागेल, तेव्हाच तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर समजेल. ओके, तर तुम्ही एखादा क्वेश्चनला स्टॉप करून आपल्या क्लासच्या नोट्स काढून त्यामधून तुम्ही पाहू शकता, किंवा तुमच्याकडे जे बुक्स असतील त्या बुक्समध्ये पण तुम्ही हे इक्वेशन्स पाहू शकता, अदरवाईज तुम्ही क्लासला जॉईन करून पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेऊ शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, टू पॅरलल कंडक्टर कॅरिंग अ करंट इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे दोन वायर आहे, पॅरलल म्हणजे समांतर आहे, दोन पॅरलल समांतर वायर आहे कॅरिंग, कॅरिंग म्हणजे वाहून नेत आहे करंट, इन इन म्हणजे मध्ये, अपोजिट डायरेक्शन म्हणजे विरुद्ध दिशेने, विल एक्सर्ट ऑन इच अदर, एक्सर्ट म्हणजे त्यांच्यावर काय परिणाम होईल, इच अदर म्हणजे एकमेकांवर. बस सिंपल आहे की दोन कंडक्टर आहे, दोन समांतर आहे, पॅरलल आहे, त्यांच्यामधून अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेने करंट जात आहे, तर काय होणार आहे, बस एवढंच विचारलं. तर तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं की जेव्हा दोन कंडक्टर पॅरलल असतात आणि दोघांमधूनही वाहणाऱ्या करंटची दिशा अपोजिट असते तेव्हा, अपोजिट असते तेव्हा त्यांच्यामधून जो फोर्स असतो दोघांमध्ये तो रिपल्सिव्ह म्हणजे एकमेकाला दूर ढकलणारा फोर्स असतो, ऑप्शन्स बी. जर ते दोघांमधून समांतर डायरेक्शन असेल म्हणजे एकाच दिशेने जर करंट जात असेल त्याच उत्तरांना मग ऑप्शन्स ए अट्रॅक्टिव्ह फोर्स. पुढचा प्रश्न आहे, सिलिकॉन कंटेंट इन आयरन, सिलिकॉन कंटेंट इन आयरन लॅमिनेशन इज केप्ट विथिन 5%, म्हणजे असं म्हटलेलं आहे की सिलिकॉन जे मटेरियल आहे त्याच्यामधलं जे कंटेंट आहे इन आयरन, म्हणजे आयरनचं जे कंटेंट आहे, कंटेंट म्हणजे प्रमाण, इन लॅमिनेशन करताना केप्ट म्हणजे ठराविक, केप्ट म्हणजे ठेवलं असते विदिन 5%, विदिन म्हणजे 5%चे विदिन च्या आत, विदिन म्हणजे च्या आत, 5%च्या आत असं का असते, ॲज इट हे का असते, असं का असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा सिलिकॉन मटेरियल बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आयरन हे 5%, म्हणजे सिलिकॉनचं जे आयरन लॅमिनेशन जेव्हा करतो आपण तेव्हा सिलिकॉनचं जे प्रमाण आहे ते 5% का असते. तर याचं उत्तर आहे की जर आपण ते 5% जर वरतं वाढवलं तर ते जे मटेरियल आहे सिलिकॉन स्टील ते ढिसूळ बनते, ब्रिटल बनते, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन ए, मेक्स द मटेरियल ब्रिटल, म्हणजे असं जर केलं आपण 5% वरतं तर मेक्स म्हणजे बनवते मटेरियलला ब्रिटल, ब्रिटल म्हणजे ढिसूळ बनवते. ओके, म्हणून आपण त्याला 5% आतमध्ये ठेवतो, इथे उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, पॉवर फॅक्टर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड इज पुअर,
पॉवर फॅक्टर ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर, ऑन म्हणजे ऑन वर, नो लोड वर, नो लोड वर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर, पुअर पुअर म्हणजे गरीब म्हणजे कमी असतो, पॉवर पॉवर फॅक्टर ड्यू टू पुअर पॉवर, ड्यू टू, ड्यू टूचा अर्थ होतो कशामुळे, च्या कारणामुळे, कशामुळे ट्रान्सफॉर्मरचा नो लोड वर पॉवर फॅक्टर कमी असतो असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर ते जे आहे याचं उत्तर, याचंही उत्तर तुम्हाला थोडं रट्टच मारून ठेवायचं आहे, मॅग्नेटायझिंग रिॲक्टन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, म्हणजे सेम तोच आहे मगाशी पाहिलेलं आपण क्वेश्चन्स की मॅग्नेटायझिंग करंट जास्त असल्यामुळे, कारण की रिॲक्टन्स कमी असल्यामुळेच करंट जास्त असतो, त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर कमी असतो. तर इथे उत्तर आहे मॅग्नेटायझिंग रिॲक्टन्स. जर इथे आपलं मॅग्नेटायझिंग करंट जर असतं ते पण बरोबर असतं. ओके, 16 नंबरचं क्वेश्चन आहे, इन अ ऑटो ट्रान्सफॉर्मर पॉवर इज ट्रान्सफर थ्रू, इन म्हणजे मध्ये, ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर इज ट्रान्सफर म्हणजे पॉवर ट्रान्सफर होते एकाकडून, एका साईडकडून दुसऱ्या साईडकडे, थ्राऊ, च्याकडून, च्यामधून. तर कशामुळे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर ट्रान्सफर होते, आपल्याला माहिती आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते ज्याला सप्लाय पण दिला जातो आणि घेतला पण जातो, त्याच्यामध्ये एक कॉमन वाइंडिंग असते आणि एक अनकॉमन वाइंडिंग असते. तर कॉमन वाइंडिंग आणि अनकॉमन वाइंडिंग जे असते त्या दोघांमधून, दोघांपासूनही सप्लाय पॉवर आपली ट्रान्सफर होते, म्हणून याच्यामुळे उत्तर आहे बोथ कंडक्शन अँड इंडक्शन. मी आताच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे सगळा कन्सेप्ट की कंडक्शन अँड इंडक्शन काय प्रोसेस असतात आणि पॉवर कशी ट्रान्समिट होते. ओके, ऑप्शन सी. त्याच्यानंतर आहे 17 नंबरचा क्वेश्चन, इन अ थ्री फेज डेल्टा ट्रान्सफॉर्मर, इन म्हणजे मध्ये, थ्री फेज डेल्टा ट्रान्सफॉर्मर, एक ट्रान्सफॉर्मर आहे डेल्टामध्ये जोडलेला आहे थ्री फेजचा आणि त्याच्यामध्ये विचारलेला आहे, आणि इथे पुढे काय म्हटलेलं आहे, वन फेज बर म्हणजे एक फेज, वन फेज म्हणजे एक फेज, बर म्हणजे बर जडला, अप म्हणजे जडला आहे. द ट्रान्सफॉर्मर विल सप्लाय, द ट्रान्सफॉर्मर सप्लाय म्हणजे विल म्हणजे करेल, सप्लाय करेल, ट्रान्सफॉर्मर सप्लाय करेल. आता ट्रान्सफॉर्मर किती सप्लाय करेल हे पण मी आताच, आजच्या म्हणजे आज लेक्चरमध्ये जी बॅच चालू झाली आपली सध्याची, त्या बॅचमध्ये सांगितलेलं आहे, लिहून पण दिलेलं आहे तुम्हाला की, आणि हे नवीन जे जुने मुलं आहेत आपले त्यांना पण माहीत होण्यासाठी मी हा क्वेश्चन्स घेतलेला आहे. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की जेव्हाही एखादा थ्री डेल्टा ट्रान्सफॉर्मर जोडलेला असेल थ्री फेजचा आणि त्याच्यामधला एखादा फेज जर ओपन झाला तर तो ट्रान्सफॉर्मर आपण चालू ठेवू शकतो, पण त्या ट्रान्सफॉर्मर आपण मात्र 57.7% लोड जोडू शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ए, ऑप्शन्स ए. 18 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, स्टेप कोर इज यूज इन ट्रान्सफॉर्मर इन ऑर्डर टू रिड्यूस, हा पण मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे. याचं कारण स्टेप कोर, स्टेप कोर म्हणजे कोरला आपण स्टॅपिंग तर बनवतोच पण त्याच्यासोबत सोबत त्याच्या स्टेपिंग केल्या जातं. स्टेपिंग कशा असतात मी हे मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे तुम्हाला आणि हा प्रश्न पण मला वाटते घेतलेला आहे मी. तर स्टेप कोर इज यूज इन ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या मध्ये स्टेप कोर यूज म्हणजे वापरल्या जाते. इन ऑर्डर म्हणजे रिड्यूस, इन ऑर्डर म्हणजे रिड्यूस म्हणजे कमी, काय कमी करण्यासाठी, रिड्यूस म्हणजे इन, रिड्यूस म्हणजे कमी करणे, ऑर्डर म्हणजे जे कमी काय कमी करण्यासाठी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये स्टेप कोर वापरला जातो काय कमी करण्यासाठी, तर स्टेप कोर जो वापरल्याने आपल्याला कॉपरची टर्न्स कमी द्यावे लागतात आणि टर्न्स कमी म्हणजे कॉपरची बचत होते. म्हणून जो आहे व्हॉल्यूम ऑफ कॉपर म्हणजे कॉलम, व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे इथं साईज, ठीक आहे, तर व्हॉल्यूम ऑफ कॉपर म्हणजे कॉपरचा साईज कमी होतो म्हणजेच कॉपर कमी लागते. तर इथं ऑप्शन्स बी हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा, लो व्होल्टेज वाइंडिंग आर प्लेस, लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मर दोन वाइंडिंग असतात, एक एच व्ही एल व्ही वाइंडिंग आणि एक एच व्ही वाइंडिंग, त्यापैकी जे लो व्होल्टेज वाइंडिंग आहे आर आर प्लेस, प्लेस म्हणजे बसवणे, नियर म्हणजे जवळ, टू द कोर म्हणजे कोरच्या जवळ लो व्होल्टेज वाइंडिंग बसवलेली असते. इन अ कोर ऑफ कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग, कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग हे काय असते, सँडविच काय वाइंडिंग असते हे मी सगळं क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, मागच्या पण लेक्चरमध्ये सांगितलं होतं. इन कोर ऑफ कॉन्सन्ट्रिक वाइंडिंग बिकॉज, म्हणजे कॉन्सन्ट्रिक वाइंडिंगमध्ये कोरच्या जवळ लो व्होल्टेज वाइंडिंग बसवण्याचे कारण काय आहे. तर पहा, लो कोरच्या जवळ जर आपण लो व्होल्टेज वाइंडिंग बसवणार तर आपल्याला जे लागणारे इन्सुलेशनची जाळी आहे ती कमी लागेल, कारण इन्सुलेशनची जाळी जी असते ती व्होल्टेजवर डिपेंड असते. त्याच्यामुळे आपण कोरच्या जवळ लो व्होल्टेज वाइंडिंग बसवतो. त्याच्यामुळे इथे आहे इट रिड्यूस इन्सुलेशन रिक्वायरमेंट, म्हणजे जे इन्सुलेशनची जाळी आहे त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती कमी करते. त्याच्यामुळे इथे ऑप्शन्स आहे सी. तुम्हाला सगळे क्वेश्चन्स वाचायचे आहेत, सगळे ऑप्शन्स वाचायचे आहेत सोबतसोबत, आणि माझ्या पहिले वाचायचे आहे क्वेश्चन्सला स्टॉप करून, म्हणजे साधा क्वेश्चन मी सांगण्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करून हा क्वेश्चन वाचायचा आहे आणि तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे पहिले. तर पहा 20 नंबरचा क्वेश्चन आहे, द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज मेड अप ऑफ, ट्रान्सफॉर्मरचा कोर, ट्रान्सफॉर्मरचा ऑफ म्हणजे चा कोर, मेड म्हणजे बनलेला असतो, बस हे विचारलेलं आहे. तुला माहिती आहे ट्रान्सफॉर्मर क्वेश्चन्स आहे, ट्रान्सफॉर्मरचा कोर कशापासून बनलेला असतो, सिलिकॉन स्टील, ऑप्शन ए.
पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा, द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज असेंबल विथ लॅमिनेटेड शीट टू रिड्यूस. ट्रान्सफॉर्मर ऑफ म्हणजे चा कोर, ट्रान्सफॉर्मरचा कोर इज असेंबल्ड. असेंबल्ड म्हणजे जोडला असतो किंवा बांधलेला असतो किंवा फिट केलेला असतो. असेंबल्ड विथ सोबत लॅमिनेटेड शीट, लॅमिनेटेड शीट सोबत ट्रान्सफॉर्मरचा कोर का जोडलेला असतो, काय रिड्यूस करण्यासाठी, टू रिड्यूस करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे की आपण ट्रान्सफॉर्मरचा कोर लॅमिनेट का करतो, एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. त्याच्यामुळे याचा ऑप्शन राहणार बी, एडी करंट लॉस कमी करणे. 22 नंबरचा क्वेश्चन आहे, द डिझायरेबल. डिझायरेबल म्हणजे डिझायरेबल आपण म्हणू की आवश्यक, आवश्यक डिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सफॉर्मर कोर मटेरियल आर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या कोर मटेरियलची आवश्यक गुणधर्म, प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म कोणता आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मर जो कोर आहे त्याचा आवश्यक गुणधर्म कोणता आहे असं. तर ट्रान्सफॉर्मरमधून जास्तीत जास्त चुंबकीय क्षेत्र गेलं पाहिजे, म्हणजे हाय परमेबिलिटी असली पाहिजे, आणि कमीत कमी काय झालं पाहिजे, हिस्टेरेसिस लॉस झाला पाहिजे, म्हणजे लो हिस्टेरेसिस लॉस. तर याचं उत्तर आहे सी, हाय परमेबिलिटी लो हिस्टेरेसिस लॉस. पुढचा क्वेश्चन आहे, अ ट्रान्सफॉर्मर हॅज निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन्स वेन इट्स लोड पॉवर फॅक्टर इज. जर मागाशी आपण जे निअरर टू झिरो व्होल्टेज रेग्युलेशन किंवा झिरो झिरो व्होल्टेज रेग्युलेशन पाहिलं होतं, आणि यांनी इथे म्हटलेलं आहे की निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन, झिरोच्या मागे काय असते, निगेटिव्ह. तर ट्रान्सफॉर्मर हॅज, ट्रान्सफॉर्मर हॅज म्हणजे असते निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं रेग्युलेशन निगेटिव्ह असते. वेन म्हणजे जेव्हा, इट्स लोड पॉवर फॅक्टर, त्याचा लोडचा पॉवर फॅक्टर काय असताना, म्हणजे काय असताना त्याचा जो व्होल्टेज रेग्युलेशन आहे ते निगेटिव्ह असते. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लिडिंगच, जेव्हाही पॉवर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर लिडिंग असेल तेव्हा त्याचा जो व्होल्टेज रेग्युलेशन असेल ते निगेटिव्ह असेल. 24 नंबरचा क्वेश्चन आहे, इन अ ट्रान्सफॉर्मर द कोर इज लॅमिनेटेड टू रिड्यूस. मला वाटते रिपीट झालेला क्वेश्चन आहे पण क्वेश्चन्समध्ये बदल आहे. इन अ ट्रान्सफॉर्मर द कोर इज लॅमिनेटेड टू रिड्यूस. ट्रान्सफॉर्मरचा कोर का लॅमिनेट करतो आपण आताच पाहिलेलं आहे, पण ऑप्शनमध्ये बदल आहे. पहा इथे काही मुलं काय करतात, पहिलंच ऑप्शन मार्क करतात कॉपर लॉसेस, कॉपर लॉसेस इन कोर इज लेस, रिड्यूस करण्यासाठी. तर हे उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर काही जण मुलं हिस्टेरेसिस लॉसेस आणि एडी करंट लॉसेस हे पण कमी करण्यासाठी करतात, आणि उत्तर चुकीचं आहे. लॅमिनेट करण्याचं कारण फक्त ऑनली वन एकच आहे, एडी करंट लॉस कमी करणे, ऑनली फक्त. ठीक आहे, तर इथं ऑप्शन्स आहे डी. शेवटचा प्रश्न आपल्याकडे 25 नंबरचा, टू ट्रान्सफॉर्मर, टू ट्रान्सफॉर्मर हॅविंग, म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मर, हॅविंग म्हणजे आहेत, हॅविंग म्हणजे असते त्यांना हॅविंग, तर सेम पी यू म्हणजे होते पर युनिट इम्पिडन्स. इम्पिडन्स माहिती आहे तुम्हाला, एकूण रेजिस्टन्स. कनेक्टेड इन पॅरलल शेअर द कनेक्टेड लोड. पा हा क्वेश्चन्स मित्रांनो, ॲक्च्युली हा क्वेश्चन आय टी लेवलचा आहेच नाही आहे, ना पॉली लेवलचा, हा खूप हाय इंजिनिअरिंग लेवलचा. पण असे सुद्धा प्रश्न तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये, जसं मेट्रो आहे किंवा बार्क आहे किंवा इस्रो आहे, अशा पेपर्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, तर काही जास्त कठीण नाही आहे. अशा प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला थोडं लक्षात ठेवायचं आहे. आपण हाय लेवलला जर शिकू किंवा हाय लेवलचे जर क्वेश्चन्स वाचू, तरच आपल्याला इझी क्वेश्चन्स लेवलच्या पेपरमध्ये येतील आणि आपला पेपर चांगला जाईल. इथे म्हटलेलं आहे टू ट्रान्सफॉर्मर, दोन ट्रान्सफॉर्मर हॅविंग हॅविंग दोघांचाही सेम पर युनिट इम्पिडन्स आहे, म्हणजे दोघांचाही पर युनिट इम्पिडन्स सेम आहे. आता हे पर युनिट इम्पिडन्स तुम्हाला समजणार नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा की दोन ट्रान्सफॉर्मर आहे, दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा पर युनिट इम्पिडन्स सेम आहे, आणि ते कनेक्टेड आहे, कनेक्टेड इन पॅरलल, पॅरलल मध्ये, इन म्हणजे मध्ये जोडलेले आहे. शेअर, शेअर म्हणजे ते काय करतील, लोड आपल्या लोडला, लोडवर काम करतील, लोडला सप्लाय देतील. ठीक आहे, कनेक्टेड लोड, लोड शेअर करतील, म्हणजे कोणता ट्रान्सफॉर्मर किती लोड चालू ठेवेल असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे, जेव्हा त्यांचा पर युनिट इम्पिडन्स सेम आहे. ठीक आहे, तर जेव्हाही ट्रान्सफॉर्मरचा पर युनिट इम्पिडन्स सेम असेल तेव्हा ते ट्रान्सफॉर्मर प्रोपोर्शनल म्हणजे च्या प्रमाणात रिस्पेक्टिव्ह रेटिंग, म्हणजे जो ज्याचं रेटिंग जास्त तो जास्त लोड शेअर करेल असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन्स आहे इथं बी. सिम्पल क्वेश्चन्स आहे, एवढा काही हार्ड क्वेश्चन नाही आहे, पण हा क्वेश्चन ॲक्च्युली आयडिया लेवलचा नाही आहे. ओके, तर इथे 25 क्वेश्चन झालेले आहे. धन्यवाद मित्र.